आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। नवी मुंबईचा जो आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बनतोय, आज त्याची पाहणी करण्याकरता सन्माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व या ठिकाणी आलो। पहिल्यांदा त्याचा सगळा आवा काय आवा म्हणून आम्ही हेलिकॉप्टरने त्याची पूर्ण साईटची पाहणी केली आणि त्याच्यानंतर जो रनवे बनतोय त्या रनवेवर आम्ही त्या ठिकाणी गेलो, रनवे बघितला, टर्मिनल बिल्डिंगला गेलो, ती टर्मिनल बिल्डिंग जी बनते ती बघितली आणि त्यानंतर एक प्रेझेंटेशन या संदर्भातलं आमच्या समोर करण्यात आलं। अतिशय वेगाने याचा प्रोग्रेस होतो आहे। खरं म्हणजे देशातला अतिशय युनिक अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे। 2017 साली आपण याचं काम सुरू केलं आणि 2024 साली हा ऑपरेशनल होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने अजून त्याला गती देण्यात यावी, त्यातल्या काही अडचणी असतील तर त्या दूर कराव्यात, हा खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या आजच्या व्हिजिटचा हेतू आहे। याला आपण ट्रान्स हार्बर लिंकमुळे एक कनेक्टिव्हिटी मिळते, कोस्टल रोडनी याला जोडणार आहोत, मेट्रोनी याला जोडणार आहोत, विविध ट्रान्सपोर्टेशनचे जे मॉडेल्स आहेत त्याने देखील याला जोडलं जाणार आहे, त्यामुळे एक अतिशय मल्टी मॉडेल अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे आणि 9 कोटी पॅसेंजरला या ठिकाणी सर्व करू शकेल अशा प्रकारचा हा एअरपोर्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मुंबईला एक अत्यंत चांगली भेट या एअरपोर्टच्या माध्यमातून मिळणार आहे।